नमस्कार, शुभ सकाळ सुंदराच्या दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हता. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झालेला ना, मी जे स्टिक वापरते शूट करताना, कारण बऱ्याच वेळा मी माझे स्वतःचे व्हिडिओ जे काही असते स्वतः शूट करते. कसं असतं मग, कुणाची तरी हेल्प घेण्यापेक्षा, म्हणून मग जे काही असते स्टँड असतो, ट्रायपॉड असतो किंवा सेल्फी स्टिक्स असतं, असे रिंग लाईट्स, असं सगळं सेटअपचा वापर करून मी व्हिडिओ शूट करत असते. सो ते ना ऍक्च्युली माझ्याच हातातून पडला आणि तो थोडा त्याला क्रॅक गेलेला. ऍक्च्युली बऱ्याच महिन्यापासून त्याला क्रॅक गेलेला माझ्या स्टँडला, पण ना मी तो तसाच वापरत होती. आणि ऍक्च्युली काय झालं, मग नंतर ना मी परत एकदा तो माझ्या हातातून पडला आणि त्याचं असं झालं की म्हणजे मी त्याला चिपकवून किंवा काहीच करून तो स्टिक होतच नव्हता. आणि म्हणून मग मला ना तो मग ऑर्डर करायला लागला. मग मी तो ऑनलाईन ऑर्डर केला, त्याच्यानंतर मग तो आला आणि त्याच्यानंतर मग शूट करायला सुरुवात करते. म्हणून मग थोडे दिवस गेले त्याच्यामध्येच. आणि कसं झालं, या सगळ्यामध्ये ना मी आईकडे पण गेलेली, त्यामुळे तिकडे असल्यामुळे पण मला शूट करायला जमलं नाही, कारण एकटीला सगळं कॅप्चर करणं होत नाही. आणि मी आईला नाही सांगू शकत नव्हती की तू कॅमेरा पकड, कारण तिला देखील ते जमत नव्हतं. सो अशा वेळेस म्हणून मग व्हिडिओ मी केलेच नाही आणि म्हणून आता एवढा मोठा परत ब्रेक पडला. सो असो, एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते. मी ना ऑनलाईन शॉपिंग केली आहे आणि ऑनलाईन शॉपिंग मला करायची आहे, पण ना मला ॲक्च्युली कळत नाही ऑनलाईन शॉपिंगमधलं. मी जास्त अशी ऑनलाईन शॉपिंग खरंच कधीच करत नाही. करते ऑनलाईन शॉपिंग, पण कपडे वगैरे असं काही घेत नाही ऑनलाईनमध्ये, कारण मग कसं होतं ना, बऱ्याच वेळा दाखवतात प्रोडक्ट एक आणि मग त्याचं मटेरियल वेगळं असतं, त्याचा कलरच वेगळा येतो, अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. म्हणून मग ऑनलाईन शॉपिंग कपड्यांच्या बाबतीत तरी मी फार कमी करते. पण असं झालं, आता ना एंड ऑफ द इयरचे बऱ्याच सगळ्याच वेबसाईटला हे आहेत, सेल्स लागलेले आहेत. सो म्हणून ना मी अमेझॉनवरनं जस्ट एक कुर्ती, बऱ्याचशा कुर्तीज, एक नाही बऱ्याचशा कुर्तीज मी फायनली, मी म्हटलेलं नाही ऑनलाईन मी मला मागवायचंच आहे. ऑनलाईन मागवतात एवढे जण, मागवतात आणि त्यांना छान छान प्रोडक्ट्स कमी किमतीमध्ये छान असे मिळतात, रिझनेबल. सो म्हणून ना मी बरेचसे अशा जे ड्रेस होते ना असे कार्टमध्ये टाकून ठेवलेले. सो मी सुरुवात म्हटलं फायनली आपण ना कमीपासून करूया, म्हणून ना मी 199 एक कुर्ता ऑर्डर केला आणि तो खरंच खूप सुंदर असा आला. ऍक्च्युली काय झालं ना, मी दाखवते बघा, अमेझॉनची बॅग आहे माझ्याकडे आणि याच्यातच मला तो रिसीव झाला आहे. सुंदर कुर्ती आहे, अशी ह्या कलरची कुर्ती आहे. ऍक्च्युली काय झालेलं ना, ही ना 199 मला मिळाली आहे आणि ह्याच्यामध्ये जर ना मोठी साईज घेतली ना तर ती 499. 3-4 स्लीव्स नाही आहेत हे, शॉर्टच आहेत, इथपर्यंत आहेत, एल्बोपर्यंत पण आहेत. आणि खूप छान असं प्रिटी कलर आहे आणि जेवढं मला वाटलेलं 199 ना त्याच्यापेक्षा खूप सुंदर असं हे फॅब्रिक आलेलं आहे. आणि हे बघा ना, खूप छान असं आलेलं आहे प्रिंट. माझा हा जो एक्सपिरियन्स होता ना तो खरंच चांगला होता, म्हणजे मी पहिल्या वेळेस ऑर्डर केली आणि खूप सुंदर असं प्रॉडक्ट मला रिसीव्ह झालंय. आणि हे ना माझ्या साईजला, म्हणजे मी एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल असं वापरते. जर ब्रँडेड ब्रँडमध्ये आपण गेलो तर एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे येतो मला, आणि बाकीचे असतात ते मी स्मॉल वापरते. काही ब्रँडमध्ये म्हणजे जे लोकल स्टोर्स वगैरे असतात जिथून आपण घेतो तिथे मी एम किंवा एल वापरतो, नाहीतर मला एक्स्ट्रा स्मॉल स्मॉल होतं. सो हा स्मॉल साईज मी घेतला आणि हा स्मॉल साईजमध्ये 199 होता, नाहीतर मग तुम्ही एम साईज एल साईजमध्ये घेतला असता ना तो 499 अवेलेबल आहे. तर हा जर तुम्हाला आवडला असेल, मी तुम्हाला बाजूला डिस्प्लेला सगळं दाखवेन की मला हा वेअर करून कसा दिसतोय ते, किंवा मग आता ह्या व्हिडिओच्या पुढेच मी अटॅच करेन की हा कसा दिसतोय म्हणून. आणि जर तुम्हाला कोणाला परचेस करायचं असेल, कोणाला स्मॉल साईज यूज करताय तुम्ही लोकांना, तर हा प्रॉडक्ट तुम्ही नक्की मागवा. हा खरंच खूप छान असा सुंदर आहे आणि 199 ना तो खरंच खूप सुंदर असा मिळालेला आहे. म्हणजे डेली ऑफिस वेअरसाठीच मी सर्च करत होती आणि म्हटलं हा परफेक्ट असा आहे. आणि काय झालं ना, रेड कलर, पिंक कलर किंवा व्हाईट कलर, ब्लॅक कलर हे आपल्याकडे लेगिन्स किंवा बॉटम्स हे अवेलेबल असतातच. सो त्या तो विचार करूनच मग मी हे ऑर्डर केलं, कारण मग परत एक्स्ट्रा वेगळा लेगिन्स किंवा मग कुर्तीज वेगळी घ्यायला, म्हणजे बॉटम वेअर वेगळा घ्यायला नको कुर्तीवर, म्हणून घेतलंय. आणि खूप सुंदर असा रिसीव्ह झालाय. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी ड्रेस आता पूर्ण वेअर करूनच म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि बघू शकता खूपच सुंदर असा कलर दिसतोय आणि एकदम परफेक्ट असा ऑफिस वेअर साठी हा माझ्यासाठी ड्रेस असणार आहे. आणि इथे पण बघा तुम्ही, छान असं दिसतोय.
आणि मला फिटिंगला थोडासा लूज थोडा शोल्डरला आहे, पण इट्स ओके, ते मी मॅनेज करेन. पण दिसायला असं खूपच सुंदर असं आलेलं आहे आणि लुक वाईज पण खूप छान सुंदर असं झालंय. फिटिंगला देखील मला परफेक्ट असा झालेला आहे. सो खाली हे असं दिसतंय, मी रेड कलरची लेगिन्स वेअर केली आहे आणि घेर पण बघू शकता व्यवस्थित आहे, कुठे असं अनकम्फर्टेबल असं होण्यासारखं नाहीये, कारण इथे याला कट देखील नाहीये. सो आणि एक्झॅक्टली अनारकली पॅटर्न असं पण नाही म्हणू शकत आपण याला. सो छान असं आलाय आणि व्यवस्थित आहे, आणि मेन म्हणजे कलर देखील खूप सुंदर असा कलर दिसतोय. डार्क दोन्ही पण कलर जे आहेत ते एकमेकांना एकदम परफेक्ट असे मॅच झालेले आहेत. ब्लू कलर आणि हा रेड कलर, हा ब्लू पण नाही म्हणता येणार, मोरपंखी कलर मध्ये आहे असा मी दाखवला तुम्हाला ड्रेस. आणि ड्रेस खरंच खूप सुंदर असा ड्रेस आलाय. आणि ऍक्च्युली काय झालं ना, मी आज सकाळी बघितलं, म्हटलं आज व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते याचे डिटेल्स, प्रॉडक्ट डिटेल्स. सो म्हणून मी अमेझॉनवर जस्ट सर्च मारलं तर आता हा ऑल साईज मध्ये 229 रुपीजला दिसतोय. सो तुम्ही हा नक्की बाय करा, हा परफेक्ट असा बाय असणार आहे तुमच्यासाठी. आणि ऍक्च्युली कसं होतं, आता सेल चालू आहे ना, तर प्राइस थोडी वरखाली वरखाली होते, कारण मी पण त्या देखील बऱ्याचशा गोष्टी याबरोबर कार्टमध्ये ज्या टाकून ठेवल्या आहेत ना, पण घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको घेऊ असं झालंय. कारण कसं असतं, प्रत्येक वेळेस थोडंसं बजेट देखील मॅनेज करायचं असतं मंथली, आणि मग अननेसेसरी काय होतं ना, सेल जेव्हा चालू असतो ना तेव्हा आपण त्या सेलकडे खेचले जातो. आणि आता तुम्ही कुठेही जा बाहेर, बाहेर पण सगळीकडे सेल चालूच असतात एंड ऑफ द इयरचे. कुठल्याही शॉपमध्ये मॉलमध्ये जर तुम्ही गेलात ना, तर बऱ्याच ठिकाणी सेल चालू आहे. आणि जर कुठे गेलो तर एखाद्या वेळेस एखादं गोष्ट घेणं होतं, ऍक्च्युली कसं होतं ना, माझं तर असंच होतं नेहमी, मी बऱ्याच वेळा असे काही प्रोडक्ट्स घेतेच घेते. मिस्टरांना फिरायला एवढं जास्त आवडत नाही माझ्या, पण मला फिरायची खूप आवड आहे, म्हणून मी त्यांना प्रत्येक संडेला नेहमी असं म्हणत असते आपण हे एक्सप्लोअर करूया, म्हणजे इथे जाऊन बघूया, म्हणजे आपण निदान परचेस नाही करायचं, पण तिथे काय मिळतं किंवा कसे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे कपड्यांच्या बाबतीत असं नाही, म्हणजे एखादी गोष्ट आहे, म्हणजे जरा घरातली कुठली गोष्ट असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असेल ना, आपण जाऊन एकदा तरी बघायला पाहिजे की तिथे काय आहे ते. त्याशिवाय आपल्याला कळत नाही, कारण आपण फक्त जे टीव्हीवर बघतो किंवा ऑनलाईन बघतो आणि त्यांच्या ऍड्स बघतो ना, त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो. सो आज ना माझा असा विचार आहे की कुठेतरी जायचं, कुठेतरी जाण्यापेक्षा ना, म्हणजे माझं एक डोक्यात ठरवलेलं आहे, मला बऱ्याच दिवसापासून झुडिओला जायचंय, कारण झुडिओचे ना मी बरेचसे रील इन्स्टावर बघितले, बरेचसे व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवर युट्यूब्सवर पण बघितले की झुडिओमध्ये बरेचसे प्रोडक्ट्स खूप कमी मध्ये मिळतात रिझनेबल रेटमध्ये. सो आज रविवार आहे, सो माझ्या डोक्यात थोडंसं असं आहे की मिस्टरांना सांगायचं आपण तिथे जाऊया, पण ऍक्च्युली कसं होतं ना, इथून जायचं म्हणजे घाटकोपरला जावं लागेल, झुडिओ इथे जवळ नाहीये, आर सिटीला आहे, आय थिंक माझ्या नॉलेज प्रमाणे आर सिटीला आहे. सो इथून आर सिटीला जायचं ना, म्हणजे खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, येण्या जाण्यामध्ये, ट्रॅव्हलिंग मध्ये पूर्ण आपण डमून पण जातो. तो माझा असा विचार चाललाय. सो आज बघूया, जर गेली तर तुमच्या ब्लॉगमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला या बघायला मिळेल. सो शक्यतो माझा प्रयत्न पूर्ण असणार आहे की त्यांना कन्व्हिन्स करून घेऊनच जायचं आर सिटीला. सो बघूया, आकार आता जेवणाची पण मला तयारी करायची आहे, सो आता परत चेंज करून घेते, जेवणाची तयारी करते. जेवणाचं स्पेशल असणार आहे, ते देखील पटापट पटापट करणार आहे, स्पेशल इन द सेन्स आता तर मार्गशीर्ष चालू आहे, त्यामुळे नॉनव्हेज वगैरे असं काहीच नाहीये, स्पेशल असं झटपट होणारा जेवण आज करायचं, सो तेच करते आता. आणि ब्लॉग कुठेही स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघा. आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर बोलते ना, मला खूप छान असं वाटतंय आणि भरभरून बोलावं असं वाटतंय, म्हणजे किती दिवस मी तुमच्याबरोबर बोलली नाही ना, मला असं वाटतंय. सो कुठे स्टॉपच होऊ नये असं देखील मला वाटतंय, पण कुठे ना कुठे तरी स्टॉप करावं लागेल, कारण व्हिडिओ देखील खूप मोठा होत जातो. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी काय काय करणार आहे ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुम्ही देखील बघा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते की मी छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. मार्गशीर्षचे ब्लॉग माझा जसं मी म्हटलं ट्रायपॉडमुळे थोडा प्रॉब्लेम झाला, नाही तर ते देखील तुमच्याबरोबर शेअर करायचं. सो नक्की शेअर करेन. चला तर मग आता ब्लॉगला पुढे पुढे बघत राहा तुम्ही. सो आता किचनमध्ये आली आहे आणि जसं मी म्हटलंय आज काहीतरी झटपट करायचं, तर आज सांबार करायचंय. सो सांबारसाठी माझी जी रेसिपी आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जसं हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा सांबारमध्ये ना आपल्याला डाळ कुठे दिसत नाही, पण आपण घरी केलं तर त्याच्यामध्ये डाळ दिसते, तर ती कुठली डाळ वापरतात तीच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
इथे बेसिक काही मी तयारी केली आहे. भोपळा आणि शेंगा भिजत घालून ठेवल्यात. इथे मी ना फोडणीला भोपळा असल्यामुळे त्याच्यामुळे मेथी टाका तुम्ही, टेस्ट खूपच छान अशी येते फोडणीला. जर तुम्ही भोपळ्याची भाजी देखील करत असाल ना त्याच्यामध्ये तुम्ही मेथी टाका, खरंच फ्लेवर खूप छान असा येतो. मिरची घेतली आहे, कढीपत्ता, कांदा, टमॅटो आणि सर्वात स्पेशल म्हणजे जो महत्वाचा पदार्थ आहे ती म्हणजे मसूरची डाळ. आपण वापरायची आहे ती मसूरची डाळ आहे आणि ती अशी ना मिक्सरला बारीक करून घ्यायची. बारीक करून घेतली ना ती शिजते देखील पटकन आणि त्याच्यामध्ये कुठलाही कण दिसत नाही आणि ह्याने कलर देखील सांबारला खूप सुंदर असा येतो. सो हॉटेलमध्ये देखील अशाच पद्धतीने मसूरची डाळ वापरतात आणि जे साऊथ इंडियन स्पेशल देखील जे रस्सम किंवा जो सांबार करतात ना त्याच्यामध्ये ती लोक मसूरचीच डाळ वापरतात. ती लोक तूर डाळ, मूग डाळ वापरत नाही. सो मी हीच वापरून ही रेसिपी आज करणार आहे. सो फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलंय आणि याच्यामध्ये आता सर्वात आधी आपण टाकणार आहोत राई. राईने खूप छान फ्लेवर येतो, राई जास्त पडली तरी चालेल. आणि याच्यामध्ये आता डाळ, मेथी, उडदाची डाळ, मेथी आणि ही हिरवी लाल मिरची ती ओतणार आहे. छानपैकी थोडस हलकं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. सो आता ह्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता मी एकत्रच टाकणार आहे. सो आता ह्यामध्येच आपल्याला भोपळा आणि ज्या शेंगा आहेत त्या टाकायच्या. मसाला आता टाकायचा नाहीये कारण मसाला टाकला तर मग तो करपतो. सो हे टाकून घेतलंय. सो आता ह्यामध्ये ही जी मी मसूरची डाळ होती बारीक करून घेतलेली ती ओतली आहे. त्याच्यानंतर मी टमॅटो टाकला इथे, त्याचबरोबर मी इथे एक चमचा सांबार मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय कलरसाठी. थोडासा गरम मसाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. सवीप्रमाणे मीठ टाकायचंय. आता ह्यामध्ये पाणी ओतून घेते मी. जसा हवा तसा आंबटपणासाठी चिंचेचा कोर टाकलाय आणि हलक्या हाताने आता हे मिक्स करून आता आपण कुकरला शिटी करण्यासाठी ठेवून द्यायचंय. कुकर थंड झाल्यानंतर आता कुकर ओपन करून घेते आणि छानपैकी आपला इथे सांबार तयार झालेला आहे. तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त पातळ, घट्ट असं जे काही हवं असेल तुम्ही गरम पाणी ॲड करून करू शकता. मी फक्त इथे भोपळा आणि आज शेंगा असंच वापरलं आहे. तुम्ही वांगं, गवार असं देखील वापरून करू शकता. मी ह्याच्या आधी पण आपल्या चॅनलवर ही रेसिपी अपलोड केलेली आहे. ह्याच्यावरती चवीपुरती मी कोथिंबीर टाकून एक छानपैकी उकळी काढून घेणार आहे. तुम्हाला जर थोडंसं आंबट अजून हवं असेल तर नंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं चिंचेचा कूळ अजून देखील टाकू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे तर पाहिजे तर वरतून तडका देखील टाकून असं हे गरम गरम सांबार खाऊ शकता. आज मी दाखवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ती नक्की ट्राय करा. हे खरंच परफेक्ट असं होणारा सांबार आहे आणि झटपट होतं. एक्स्ट्राचं काही वेगळं बॉईल करून घ्या मग ह्याच्यात टाका असं काही करायची गरज नाही. कारण ती देखील लोक जी हॉटेलमध्ये बनवतात एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवतात ते लोक सगळं असं वेगवेगळं करत बसत नाही. ते लोक देखील सगळं एकदम झटपट कसं होतील असं सगळा प्रयत्न असतो. तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता काय झालं, सगळं जेवण वगैरे माझं झालंय आणि आता किचन क्लीन करून घ्यायचं. कारण मी जसं म्हणते मी माझं किचन हे तेव्हाच्या तेव्हाच क्लीन करते, परत संध्याकाळपर्यंत जेव्हा ठेवत नाही. आज सुट्टी आहे म्हणून वगैरे असं काही करत नाही, तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घेते आणि ते बरं पडतं तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घेतलं की परत किचनमध्ये यायला फ्रेश वाटतं. म्हणजे जेव्हा जेव्हा किचनमध्ये येतो तेव्हा फ्रेश वाटतं. नाहीतर कसं असतं ना की अरे आता परत जेवण करायचंय, परत एवढी सगळी भांडी, एवढा सगळ्या ढिगारा. पण किचनमध्ये थोडासा फ्रेश बघून ना खरंच खूप छान वाटतं म्हणून मी नेहमी असंच करते. सो आजचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काय माहितीये, आता जे मी तुम्हाला ह्याच्या आधी म्हटलंय की मला जे जायचं आहे तो प्लॅन माझा कितपत सक्सेसफुल होईल मला माहिती नाही, पण मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन. आणि जर मी गेलीच तर ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणं शक्य नाहीये. सो मी गेलीच तर त्याचा व्लॉग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि तुमच्यासाठी पण काहीतरी एक्साइटमेंट असली पाहिजे की नवीन ब्लॉगमध्ये काय आहे. सो म्हणूनच आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर.